देवळाली प्रवरा इथं दिनांक 3 जून रोजी घरफोडी करून मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपींना राहुरी पोलीस पथकाने पकडून गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात पोलीस पथकाला यश आले. नाजिम सय्यद हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. 3 ते 5 जून या दरम्यान अज्ञात भामट्यांनी घराचे कुलूप तोडून एक दुचाकी वाहन, फॅन, फिलिप्स कंपनीचे स्पीकर असा 39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पथकाने 3 आरोपींना पकडून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी घेतली. दरम्यान पोलीस पथकाने पकडले शाहरुख रहिमतुल्ला शेख, इम्रान रज्जाक शेख, दोन्ही राहणार देवळारी प्रवरा तालुका राहुरी, व शाहरुख सांडू सय्यद राहणार अयोध्या कॉलनी बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामपूर या 3 आरोपींकडून तपासी हवालदार राहुल यादव यांनी घरफोडीतील 35,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या घटनेतील फरार आरोपी जैद मुस्ताक सय्यद राहणार देवळाली प्रवरा याचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, विकास वैराळ, पोलीस नाईक प्रवीण बागुल, गणेश थाना प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, नदीम शेख, अंकुश भोसले, सतीश कुराडे यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल यादव करत आहेत. वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज राहुरी.